नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नववीच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थमाला हा पाठ आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत माला शब्दाचा अर्थ म्हणजे समूह माला हा शब्द आपण पुष्पमाला या शब्दा अशा शब्दांमधून पाहिलाच आहे तर पुष्पमाला म्हणजे काय जिथे अनेक फुलं एकामागून एक गुंफलेले असतात त्याला आपण पुष्पमाला म्हणतो त्याप्रमाणे असणारी आपली ही विद्यार्थमाला यापूर्वी आपण अव्ययमाला पाठ बघितला होता तर त्यात आपल्याला अंदाज आला आहे अव्यय मालामध्ये आपण सुभाषिते पाहिली होती अव्यय असणारी त्याप्रमाणे आता आपण पाहणार आहोत विद्यार्थी क्रियापद असणारी सुभाषिते तर विद्यार्थ म्हणजे ज्या क्रियापदांमधून शक्यता संभावना दर्शवली जाते अशा क्रियापदांना विद्यार्थी म्हणतात आणि अशी क्रियापद असणारी सुभाषित या पाठामध्ये घेतलेली आहेत तर या पाठाच्या प्रस्तावनेत काय म्हटलंय बघा सुभाषित सुभाषित म्हणजे काय की संस्कृत भाषा या वैशिष्ट्यपूर्ण पद्यरत्नानी ही सुभाषितं म्हणजे संस्कृत भाषेचे वै पद्यरत्नच होय पण असे हेच सुभाषित हे सुद्धा स्पष्ट करणारे एक सुभाषित या भाषेमध्ये आहे पृथ्व्या त्रिणी रत्नानी जलमन्नम सुभाषित मुडई पाषाणखंडेशु रत्न संज्ञा विधीयते या सुभाषितात कवी म्हणतोय की पृथ्वीवर खरे तर तीनच रत्न आहे पाणी अन्न आणि सुभाषित मूर्खांकडनं मात्र रत्ना दगडाच्या तुकड्यांना रत्न हे नाव दिलं गेलं आहे तर सुभाषितकाराच्या मते सुभाषित ही आपल्या जीवनातील मौल्यवान रत्न आहेत कारण ही सुभाषित म्हणजे ज्ञान वाढवणारे असतात प्रस्तावनेमध्ये तेच आहे की सुभाषित आणि ज्ञान वर्धयंती ही सुभाषित ज्ञान वाढवतात त्याचबरोबर आपलं मनोरंजन सुद्धा करतात ज्ञान वाढवतात म्हणजे काय तर मोलाचे संदेश आपल्याला या सुभाषितांमधून मिळत असतात बघा एक सुभाषित मी इथे घेतलंय चिंतनिया ही विपदा मादा प्रतिक्रिया न नकोप खननम युक्तम प्रतिक्रिया करणे हे तात्काळ झाले पाहिजे योग्य झाले पाहिजेत घरामध्ये अग्नीने पेट घेतला असता विहीर खोदणे योग्य नव्हे अशा सुभाषितांमधून आपल्याला मोलाचे संदेश या दिले जातात म्हणून या सुभाषितांना कवीने रत्न म्हटले आहेत आणि म्हणून ही सुभाषितं आपल्या संस्कृत भाषेची रत्न मानली जातात तर असे अनेक सुभाषितं या भाषेमध्ये आहेत त्यामधून विद्यार्थी क्रियापदं असणारी सुभाषितं या पाठामध्ये निवडलेली आहेत म्हणून पाठाचं नाव आहे, आहे विद्यार्थमाला